धनंजय मुंडेवरील आरोपांचं स्वरूप गंभीर आहे, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल, शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या अडचणीत सापडलेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे, पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून तातडीनं निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशानं आरोप होत असल्याचं म्हटलेलं आहे. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार त्यांचं काही व्यक्तीशी घनिष्ठ संबंध होते, त्यामधून तक्रारी झाल्यात, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली, या प्रकरणावरून व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आहे आणि आदेश मिळवलाही आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढं मांडणं, त्यांची मतं जाणून घेत पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून आम्ही तातडीनं निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तर नवाब मलिक हे राज्याच्या मंत्रिमंडळातले एक महत्त्वाचे मंत्री आहेत आणि व्यक्तिगत त्यांच्यावर कुठलाही आरोप झालेला नाही. तो आरोप त्यांच्या नातेवाईकाच्या संबंधी झालेला आहे आणि या संबंधी त्यांना संबंधित यंत्रणेनं अरेस्ट सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेला पूर्णपणानं सहकार्य देणं आणि वस्तुस्थिती ही समाजाच्या समोर आणणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि ती इन्व्हेस्टिगेशन करणारी जी यंत्रणा आहे ती त्या पद्धतीनं काम करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याला पूर्ण प्रकारचं सहकार्य ही संबंधित त्यांच्याकडनं दिलं जाईल याबद्दलची काळजी ही ते घेतील असा माझा विश्वास आहे. एक दुसरी गोष्ट अशी की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवाब मलिक यांच्या संबंधीची काही तक्रार काही आरोप त्यांच्याबद्दलचा नाही आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या साधारण जीवनामध्ये नवाब मलिक काम करतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते 25 वर्षाच्यापेक्षासुद्धा अधिक वर्ष असू शकतील, पण त्या सवन कालखंडामध्ये त्यांच्या व्यक्तिगत असे कधी आरोप झालेले नाही. दुसरा प्रश्न जो काढला तो धनंजय मुंडेंच्या संबंधीचा. धनंजय मुंडे काल मला स्वतः भेटले आणि मला भेटून एकंदर त्यांच्या संबंधीची जी काही आरोपाची किंवा जी स्थिती आहे याची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली. त्यांच्या माहितीच्या नुसार त्यांचे काही व्यक्तींशी संबंध होते घनिष्ठ आणि त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दलची एक तक्रार ही आली आणि त्यासंबंधीची आता चौकशीची प्रक्रिया सुरू झालेली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली किंवा काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडलं असावं आणि कोर्टाचा एक प्रकारचा एक आदेश हा त्यांनी प्राप्त करून घेतलेला होता